मित्रांनो, ह्या 2-3 दिवस तुम्हाला सांगतो झालं, 4-5 दिवस झालं, या प्रियंकाच्या वागण्यातनं मला असं दिसून आलंय. आता स्पष्टच बोलतो तुम्हाला मी, बहुतेक तिला वाईल राहायचं नाही का, बारामती सोडून बाहेरच्या गावी राहायचं नाही हीच मला कळा नाही. म्हणजे मनात प्रश्न राहून राहून निर्माण होतोय, कारण तिचं वागणं बऱ्याच गोष्टी, बॉडी हालचाल म्हणा काय, त्यावर माणूस ओळखलं जातं, माणसाची मन. मला एक तिला स्पष्ट बोलायचं आहे. आता मी व्हिडिओ एक बघितलं तिचा, रडती पडती कुचमून बसते, नाराज 4-5 दिवस झाले, नक्की तिच्या मनातलं मला कळा नाही. कसं असतं माणसं माहिती आहे का, मी एक तुम्हाला आज सांगणार आहे, पण त्या अगोदर सांगतो मी कसं ओळखलं की तिला व्हायला राहायचं नाही, किंवा नक्की तिच्या मनात काय आहे की बाबा बारामती सोडून दुसऱ्या गावी राहायचं नाही का, कराडला राहायचं नाही का, पुण्याला राहायचं नाही का, बाहेर गावी नाही फक्त तिथंच राहावा बारामतीत, पण वेगवेगळं राहायचं असलं तर राहावा असं म्हणणं आहे का तिचं, काय ती काय कळा नाही. हे मला कशामुळे कळलं सांगतो, माणसाचं कसं असतं, बॉडी लँग्वेज हालचाल ह्यावरनं माणूस ओळखला जातो. जसं की कुचमून बोलणं, आनंदात बोलणं, किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं नुसतं एका नजरेत तिच्या कपाळावर पडलेल्या आट्यावनं कळणं, तो टेन्शनमध्ये नजरेला नजर देऊन बोलणं, किंवा त्याचं बोलताना लक्ष नसतं, विचलित होतो, डोकं खांजवणं, हे ते असं जे ती थोडी येड्यावणी करायला लागली. म्हणजे ह्या आठवड्यातला अनुभव तुम्हाला सांगतो, सारखी कुचमून बस, कुठंतरी झाडाखाली जाऊन बस, इथं माणसाचं चालू काय, तिचं चालू तिसरंच, अशा गोष्टी मला काय निदर्शनात आल्या. मग मी काय म्हणतोय, तिने स्पष्ट तरी सांगावं ना की बाबा मला काय बारामती सोडून दुसरीकडे राहायचं नाही, मी तुमच्या मतात सहमत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठल्या भानात आहे काल काय केलं तिने उद्योग, आम्ही इकडे आलोय भावाकडे कराडला, कराडवरून तुम्हाला सांगतो बेळगावला आलोय, जवळ 300-400 किलोमीटर आहे आज लांब आम्ही. मी काय येड आहे का, वेडा म्हणून आलोय का, 4 जागा रुमा बघतोय, 4 जागा जागा बघतोय, राताची शाळेची सोय बघतोय, ओमची अंगणवाडी बघतोय, मी येड आहे का, कराडमध्ये बैठले, फ्लॅट बैठला, रूम बैठले, राताची शाळा बैठली. मी माझा मेजर बाबा म्हणला इकडे ये स्वामी, म्हणला हिकडली सुविधा तुला कशी वाटते, लय टेन्शन आलं तर माझ्याकडे ये, हिथं आलो. आता हिथं गेलतो शाळा लांबणं बघितली, रूमची सोय बघितली, समज बरं वाटलं. मग तिने मला स्पष्ट सांगायला पाहिजे ना, हे विनाकारण खर्च करतोय मी बाये, तू स्पष्ट मला सांग ना की बाबा आपण बारामतीत राहतो, मला त्या घरात राहायचं नसलं तर तिथलं साईटला राहू, मग तिथं बघू न, 10 रुंबा पडल्यात की तिथं, पण विनाकारण माझी पळापळी तू काय करू नको. व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुला, तसलं वाकडं तिकडं रुसून बसायचं नाही, तीन आधीच माणूस टेन्शनमध्ये, त्यातल्या त्यात अजून काय टेन्शन देऊ नको. येताना पण तोंड वाकडच, त्याच्या अगोदर काय एका हस्त खेळतं तुम्हाला सांगतो होतं, आणि एकाही कुचमून बसली, कोणाकडं बघा नाही बोला, तिचं तीच काय नक्की काय बघितलं तिने काय नाही, काय तिच्या मनात इच्छा राहिला काय. म्हणलं चला माझा पण स्वभाव असा आहे, रुसणाऱ्याला कधी तुम्हाला सांगतो पाणी लावायचं नाही, सोमाकडे भानगड नसते कुणी का असं, रुसणाऱ्याला तसंच रुसून द्यायचं, जेव म्हणलं तर जेवायचं नाही, तशीच उपाशी जाऊ, काही मला फरक पडत नाही. मी पण बोलायचं बंद करतो लगेच, मी पण बोलत नाही. मग खाता पिता दावणीला सुद्धा माजोरपणा आला ना, मग काय गोष्टी अशा असते त्या, बाबा समजा इथं भेटलं नाही नेट लागलं असलं रुसायचं आठल्या गाठीचं म्हणते त्याला मुखावर असं गप बसायचं, पण माणूस दार दिसणं बोलायचं ही दुखतंय. आता मला येताना आई म्हणली तिचं दुखतंय काहीतरी,
मग मी म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणली प्रियंका म्हणली मग म्हणलं तू दवाखान्यात नाही जा ती म्हणली का म्हणलं ती तुला सांगितलंय ना की तिचं दुखतंय मला ज्या वेळेला सांगेन त्या वेळेला मी नेन कर्णावरा नाही का तुझ्या पशी आठवडं झालं तोंडबारी करून बसती बोला ना कुसमाना तिला ब्लॉगमध्ये पण घेतले नाही तुम्ही कालचं परवाचं बघितलं असतं किंवा एकटा मी बसून बोललो होतो तिला घेतलं नाही का तर कुचमन बसणं माणसाचा हाय ती पण मूडला मूड खराब करायचा मग डोकं मग त्या माणसाचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही वाटतं तिच्या नजरेच्या पूर्ण साईडला जाऊ लांब ती नको समोर आपल्या हाय पण सुखात पण दुख नको आपल्या म्हणून मी त्या कारकार हे निर्णय घेतला म्हणलं चला ही तसलं कुचमून बसणं तसलं तोंड करणं नेहमी आपल्याला जमत नाही उगं एखादी आपल्या तोंडातून शिवी जायची काहीतरी रटाफिटा बसायचा आधीच माणूस असतं टेन्शनमध्ये त्यामुळं मी डायरेक्ट एका दिवसाचा निर्णय घेतला कराड इकडं बेळगावला यायचा आणि बॅग भरली निघून आलो येता येता माझ्या संघ दाजी आलं ताय म्हणजे चाललाय बाप्पाकडं चल मला पण लेकर बाळ बघू दे भेटू दे चला येता येता कराडमध्ये आपली जेवाबाची माणसं त्यांच्याशी भेटलो त्यांचा त्यांना शब्द दिला चला माझ्याबरोबर ती पण माझ्याबरोबर आली आज पूर्ण फॅमिली इकडे आलो आता तुम्ही माणसं बायकोला सोडून कसं करता तुम्ही फिरताय तिला घेऊन यायला मित्रांनो आपल्याला नाही मोठी गाडी आपली आहे दोन चाकी टू व्हीलर तर तुम्हाला सांगतो त्यावरती राधा झोपते ओम पण झोपतो हा किती 2-3 किलोमीटर गेलं तरी झोपतात मग त्यांना धरायचं कोणी बारकी डोरक्या मावा ढुकले मारले लांबचा प्रवास आहे म्हणून इकडं काय आणलं नाही मला खरं तर मी आलो इकडं त्या प्रियंकाचं तोंड बघून मी इकडं आलो माझ्या बायकोचं तोंड बघून तसलं बारीक तोंड केलेलं तसलं कुचमून बसलेलं तसल्या निमतीन माणसाने आपल्याला टेन्शन आलं माझी काय तिथं थांबण्याची इच्छा झाली नाही मन झालं नाही म्हणून मी आलो तिथून निघून इकडं एका दिवसात निर्णय अरे येणार नाही मला तिला घेऊन तिच्या सासरवाड्याला जायचं होतं तिच्या वडिलांकडे राहायचं होतं मला गावी जायचं होतं बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण तिचं ती मूड बघितला ती इकडं निघून आलं मी आणि तिने इथून पुढं पण असा मूड केला तर मी एकटीला सोडून देणार आणि माझं मी निघून जाणार कुठं पण जाणार मस्त पण खाणार पिणार राहणार परत येणार झाक झिरो होतो मी ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कशामुळं रुसली कशामुळं फुगली ती तसलं सांगण्याची भानगड नाही तिच्या आईबापाने शिकवलंय पहिल्यापासून तसंच पिढ्यान पिढ्या त्यांची तशी आलेली दिसती मला म्हणून ती पण अशी करते राहिला तिसरा प्रश्न कशामुळं झालंय काय होतंय एवढा मोठा नवरा आहे ह्याला सांगायचं नाही ज्या वाटेला जाऊ म्हणून तिथं जायचं आणि परत स्वामाला येते त्या गोष्टीचं चिड बरं तुला तिथं बारामती सोडून दुसऱ्या गावी राहायचं नाही तर काय पैसे सांग मला सांग मी बघायचो एवढं पैसे पाणी खर्च करतो आज यायचं जायचं राहायचं बघायचं एखाद्या दिवशी द्यायचो इकडं मला रूम पिऊन पसंत पडली इकडं बेळगावला दिला डिपॉझिट इकडं समजा केलं यायच्या टायमिंगला घालायचं तू वांद मला नको म्हणून मोकार दोन राठ्याची मालकी व्हायची मग आधीच सांग मला तुझ्या मनात चक्र काय का जायचंय तुला तुझ्या सासरवाडीला बॅग भरायची लेकर घ्यायची निघायचं त्याला पण मी अडवणार नाही पण डोकं काय हलवायचं नाही घेण्या द्या टेन्शन द्यायचं नाही सासरवाडीला जायचं म्हणलं दोघांना पण जावं लागलं सासरवाडी सासर नवऱ्याच्या घराला म्हणतात तीच की तिकडं माझ्या सासरवाडीला ग तिच्या माहेर तिला जायचं असलं आहे बापा तस पण काय नाही तस काय नाही ग अरे करमत नाही वाईट वाटत वेगळं नको वाटतय तिला त्याच्यामुळे तुझं सांगाव ना बोला माणसाचा मूड खराब करायचा नाही मूड खराब करते आता मोबाईल मध्ये बॅलन्स टाकला तिच्या आल्या म्हणजे आज तिसरा दिवस एकही कॉल आला नाही एकही
मी वाट बघतोय बॅलन्स टाकलाय मोबाईल मध्ये तिच्या कॉल करेल मनाने करेल रोज मला येतोय फोन तुला येतोय मला केला का तिचा आकूडपणा मी जिरवतो माझ्या पद्धतीने जसा बाबाचा जिरवला आणि गेला निघून तसा हिला पण कायमच हे करतो हिचा आकूडपणा मग हिला कळण काय माझा मी कसा पण जगू मरू काही काही मी कसा पण जग हे जा आकूड पण आहे ना मी माझ्या पद्धतीने मी जिरो मी जाणार होतो गोव्याला जायचं नियोजन होतं आलो सरसकट इथं जवळ आहे गोवा पण ती कॅन्सल करतोय मित्रांनो मी गोव्याचं कॅन्सल करतो आणि मी लवकर जातोय जिंतीला महागडे आणि तिला जरा थोडी गुरमे फिरमे चंगी असली ती उतरव बाकी काय नाही परत तिला मोबाईल म्हणून आता येतो म्हणून वापरून देत नाही मी मोबाईल पण घेतोय मस्तीला काय ही म्हणली की लागलंय कुठं पायाला बघितलं मी फोटो एवढं फाटले पण तुला एकही कॉल करणार नाही तशीच तडपड रडपड तुझा आकूडपणा मी काढतो तिथं आलो